भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत खेरवाडी ग्रामपंचायतीत नळपाणी योजनेचे भूमिपूजन, कोंडले येथील स्मशानभूमीचे लोकार्पण व मोरबा येथील स्मशानभूमीच्या कामाचा शुभारंभ रविवारी झाला. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेकापमधील सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. खेरवाडी ग्रामपंचायतीच्या परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीतून विविध विकास कामे करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत नळपाणी योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रम झाले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भकत, भाजप नेते एकनाथ शेठ देशेकर, रामदास शेवाळे, पाणी पुरवठा सभापती निलेश बावीसकर, बग्य अध्यक्ष शिवाजी दुर्गे, सरपंच कमला देशेकर, माजी सरपंच योगिता देशेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजप नेते एकनाथ देशेकर यांनी परिसरातील समस्या भाजपच्या माध्यमातून मार्गी लागत असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही विकास कामांच्या विविध योजना राबवित आहे. त्याचा लाभ सर्वांनाच होणार असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाच्या दृष्टिकोनातून विकास कामांचा एक धडाका लावलेला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत या राज्यामध्ये विकास कामं झाली पाहिजे या दृष्टिकोनातून विकास कामांचा धडाका लावलेला. आपण सगळी मंडळी जी आज या ठिकाणी खेड्यापाड्यांमध्ये राहतो, या खेड्यापाड्यांमध्ये राहणारे तुम्ही आम्ही मंडळी आहोत. गेले अनेक वर्षानुवर्ष आपण या सगळ्या परिसरामध्ये राहतो. या सगळ्या परिसराच्या समस्या दूर व्हाव्या आणि अधिकाधिक सोयी सुविधा गावांमध्येच आपल्याला मिळाव्या, जेणेकरून गावामध्ये राहणारा आपला जो या देशाचा नागरिक आहे, आपण आपले गावस्थ जसे ग्रामस्थ म्हणतो तर आपण या देशाचे भारत देशाचे नागरिक आहोत, तर या देशाच्या नागरिकांना गावामध्ये त्या सोयीसुद्धा मिळायला पाहिजेत की ज्यांच्यासाठी कदाचित त्यांना शहरामध्ये जावंसं वाटतं, तर त्या सगळ्या देण्याचा प्रयत्न हा ग्रामीण भागामध्ये झाला पाहिजे. या भावनेतून आपल्या वेगवेगळ्या सोयीसुविधांची कामं आपली सुरू असतात आणि त्याच्यातलाच आज हा नळ पाणी पुरवठा योजनेचा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. मी निश्चितपणानं या निमित्तानं आपले सरपंच असतील, आपले सगळे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांना मनापासून धन्यवाद देईन की गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठला प्रकल्प महत्त्वाचा आहे तो तुम्ही त्या ठिकाणी सुचवलात आणि आज त्याची सुरुवात अरुणशेठ भगतसाहेब आपले तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या सोबतीनं आज या सगळ्याची सुरुवात आपल्याला करता आली. मी त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं. यावेळी तामसाई गावातील शेतकरी कामगार पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते कृष्णा चांगो सपरा, गणेश सपरा, काना पारदी, कमला कृष्णा सपरा आणि अनिता रमेश वारगडा यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.